पिकांची आज पाहणी केलेली आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. पाल तालुका कराड येथील तारळी नदीला महापूर आलेला होता. या नदीचे पाणी महासकांत खंडोबा देवस्थानाच्या मंदिरामध्ये, मंदिर परिसरामध्ये, घराघरांमध्ये, व्यापारी बाजारपेठेतील दुकानांमध्ये हे पुराचे पाणी शिरलेले होते. तसेच खंडोबा देवाच्या पालखी मार्गावरील पुलासह पाल गावातील दोन्ही पूल हे पाण्याखाली गेले होते. सदरची परिसराची पाहणी पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली. यावेळेला बोलताना नामदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले, नुकसानग्रस्त लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याबाबत बाळासाहेब पाटील यांनी यावेळेला सांगितले आहे. याप्रसंगी खंडोबा देवस्थानचे मानकरी आणि कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, सह्याद्री कारखान्याचे संचालक सर्जराव खंडाई, माजी संचालक भास्करराव गोरे, उद्धवराव फाळके, सुरेशराव पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.